हाय व्यूअर्स, मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे स्वागत करते गृहिणी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत झेंडूच्या फुलापासून गजरा वेणी कशी बनवायची. ते त्यासाठी आपल्याला लागणार आहे या पद्धतीची मोठी प्लेट, किंवा तुम्ही या जागी एखादा पुठ्ठासुद्धा वापरू शकता. आणि हे मी लोकर वापरत आहे ग्रीन कलरचं, कारण जे झेंडूचे देठ असतात ते हिरव्या कलरचे असतात, म्हणून मी ग्रीन कलरचं वापरते. तुमच्याकडे ग्रीन कलरचं नसेल तर तुम्ही व्हाईट कलरचा धागासुद्धा वापरू शकता. आणि त्याला या पद्धतीने गाठ मारून घ्यायची, आणि ते खालचं पूर्ण दोन लोकरचे धागे समोर तुम्ही बघू शकता दिसतात, त्या पद्धतीने करायचे. आणि एक मोठा जास्त धागा जास्त मोठा घ्यायचा आणि त्याला अशी गाठ मारायची. म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये जी प्रोसिजर बघताय त्याच पद्धतीने तुम्ही असं दोन धाग्याच्या मध्ये एक फूल ठेवायचं, आणि शक्यतोवर आपल्या साईडला घ्यायचं ते, म्हणजे ते जास्त अडसून गाठ येते त्याची. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण याची, म्हणजे एक फूल ठेवायचं त्याच्यामध्ये आणि गाठ मारायची. जर तुमची गाठ लूज पडत असेल तर एका वेळेस तुम्ही दोन गाठसुद्धा मारू शकता. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर नक्की सांगा मला कमेंट्स करून. आणि तुम्ही या पद्धतीने गजरासुद्धा बनवू शकता, म्हणजे तुम्ही कुंदाचा, मोगऱ्याचा किंवा आणखीन कुठल्याही फ्लावरचा गजराही तुम्ही बनवू शकता, किंवा याच्या जागी चमेलीचे, चाफ्याचे फुलंसुद्धा घेऊन तुम्ही अशी वेणी देवाला बनवू शकता. आणि याआधीचीही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलवर गजऱ्याचे आणि शेवंतीच्या वेणीचे, अष्टरच्या वेणीचे सर्व याचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला ते बघायचे असतील तर नक्की चॅनलवर जाऊन बघा. आणि हा व्हिडिओ आवडला किंवा या आधीचेही बघितलेले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचतो. म्हणून तुम्ही एक लाईक करा. आणि कसे वाटतायत किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचे आहेत ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की नक्की कमेंट्स करून सांगा, कारण तुमच्या एका कमेंट्सने दुसरे पुढचे व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन मिळतं. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ह्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण फुलं आपण ऊन घेतलेले आहे. शेवट जास्त दोन तीन गाठा मारायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपली फुलं मधूनच सुटणार नाहीत. आणि आपल्याला जर त्याला जास्त धागे नको असतील तर फुलांच्या शेजारून तुम्ही कट करू शकता, किंवा जर इक्वल हवे असतील तर या पद्धतीने प्लेट, मी प्लेट घेतली, तुम्ही पुठ्ठा वगैरेसुद्धा वापरू शकता. आणि तुम्ही बघू शकता तुम्ही ही देवाला वेणी म्हणून वापरू शकता, तुम्ही आंबाड्यात वेणीसारखं वापरू शकता, तेच नाही तर तुम्ही देवाला सुद्धा याचा हार म्हणून सुद्धा देवाला वाहू शकता. खूप सुंदर दिसते, एकदा नक्की ट्राय करा. आणि ट्राय केली, जमले की नाही ते कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.